पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी तीन लाखांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी एक लाखाची रक्कम स्वीकारताना विशेष लेखापरीक्षक आणि खासगी लेखापरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात नेवासा फाटा येथे लावलेल्या सापळ्यात दोघांना पकडण्यात आलंय जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील विशेष लेखापरीक्षक किसन दिगंबर सागर आणि खासगी लेखापरीक्षक तय्यब वजीर पठाण अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत पतसंस्थेचे लेखापरीक्षण करून चांगला अहवाल सादर करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती संबंधित पतसंस्थेच्या अध्यक्षांनीच ही तक्रार दिली होती पतसंस्थेचे लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी लेखापरीक्षकांना दिले होते लेखापरीक्षक किसन सागर याने तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दर्शवण्यासाठी आणि लेखापरीक्षण अहवाल चांगला सादर करण्यासाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता आरोपीने तडजोडी अंती दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांची रक्कम नेवासा फाटा येथे स्वीकारताना दोन्ही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले लाचलुचपतचे पोलीस उपाधीक्षक हरीश खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रवींद्र निमसे वैभव पांढरे बाबासाहेब कराड हरुण शेख आणि दशरथ लाड यांनी हा सापळा रचून कारवाई केली आहे